पनवेलमधील एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. समीर पाटील असं त्या तरुणाचं नाव आहे. रात्री घरातून कामाला जात असल्याचं सांगून समीर निघाला खरा, मात्र सकाळपर्यंत घरी परत न आल्याने कुटुंब चिंतेत होते. मात्र काही वेळानंतर नदीमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला आहे. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कालिवली गावाजवळ एक मोटरसायकल आढळली. त्या बाईकसोबत काही वस्तू आणि विष स्वरूप रसायन असलेली रिकामी बाटली सापडली आहे. मात्र त्या ठिकाणी संबंधित मोटरसायकलधारक आढळून आलेला नाही. त्या स्पॉटजवळ नदीमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळला असून तरुण पनवेल तालुक्यातील तारा गावाचा असल्याचे समोर आले आहे. समीर पाटील असे त्याचे नाव आहे. रात्री घरातून कामाला निघालेला समीर परत न आल्याने शोध सुरू झाला आहे. तेव्हा वरील ठिकाणी अपघातग्रस्त संस्थेच्या काही सदस्यांना हा प्रकार दिसला. यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले आणि धक्कादायक प्रकार समोर आला. समीरने नक्की आत्महत्या केली की काय झाले याचा तपास पोलीस करत असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.